अक्कलकोट सोलापूर रोडवरील सूतगिरणीजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 4 महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचंही निधन झालं होतं. अक्कलकोट तालुक्यातील करजगी इथल्या मदरी कुटुंबियांवर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. विनायक मदरी या 24 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. विनायक मदरी हा आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर इथं येणार होता. गुरुवारी रात्री मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी विनायक हा बुलेटवरून सोलापूर शहरात येत असताना वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सूतगिरणीजवळ कारला समोरून धडक दिल्यानं तो गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला. ही घटना करजगी गावात कळताच शोककळा पसरली. आणखी एक दुःखाची बाब म्हणजे 4 महिन्यांपूर्वी त्याचे वडील बसवराज मदरी यांचं निधन झालं होतं. घरचा कर्ता पुरुषच गेल्यानं कुटुंब निराधार झालं होतं. त्यातच आता विनायक मदरी हा तरुण मुलगा गेल्यानं मदरी कुटुंबियांवर आभाळ कोसळलं. विनायकचा भाऊ अपंग असून विनायक याच्यावरच कुटुंबाची भिस्त होती. परंतु नियतीनं मदरी कुटुंबियांवर जणू घालाच घातला. आणि कर्ता युवकच आता अचानकपणे अपघातात गेल्यानं मदरी कुटुंब जणू कोलमडून गेलं आहे. 4 महिन्यांपूर्वी पती आणि आता मुलाचं निधन झाल्यानं आई धोंडव्वा मदरी यांना जबरदस्त धक्का बसलाय. या घटनेनं करजगी गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.